अम्मी असनोलीकर आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा कई अभय दिनकर व कई मोहन दिनकर यांच्या स्मरणार्थ असनोली येथे भव्य कबड्डी स्पर्धा 2022 या स्पर्धांच्या कार्यक्रमाप्रसंगी नवनिर्वाचित उपसभापती नयन फरडे यांनी केले तरुणांना मार्गदर्शन। अपने आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे त्या मावळ्यांचा खेळ त्या मावळ्यांची कसरत म्हणजे कबड्डी। आज तसं पाहायला गेलं तर मैदानी खेळापेक्षा मर्दानी खेळ हे कमी पद्धतीने खेळले जातात आणि कमी ठिकाणी खेळले जातात। मी खरंच कौतुक करेल असूनकरांचं की असे ठराविक गावं आहेत की जिथे अशा पद्धतीचे सामने आयोजित केले जातात आणि सुंदररित्या ते पारी पाडले जातात। तरुणांना विनंती करेल की हे सामने शांततेत कसे पार पडतील यावर सर्वांनी लक्ष द्यावे। त्याच पद्धतीने आज इथे मला बोलावलं आमचे मित्र दिनेश तसेच मंडळाचे सभासद यांनी मला बोलावलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि तरुणांना विनंती करेल की राजकीय असो शैक्षणिक असो सामाजिक असो कोणत्या क्षेत्रात आज खऱ्यापणे तरुण जेव्हा पुढे येईल तेव्हाच आपल्या गावाची आपल्या तालुक्याची आपल्या महाराष्ट्राची नव्हे तर आपल्या देशाची प्रगती होईल। म्हणून सर्व तरुणांना मी आवाहन करेन की चांगल्या पद्धतीने इथे आता सामने होऊ द्या। कुठेही सामन्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न कोणी करू नका। गरम रक्त आहे ताजं रक्त आहे ते चांगल्या कार्यासाठी आपण वापरूया। सर्वांना जय महाराष्ट्र।